दोंडाच्या येथे बागुल बाल रुग्णालयाचा भव्य शुभारंभ। दिनांक 14 जुलै रोजी दोंडाच्या येथील व्यापारी भवनाच्या पाठीमागे नवीन सुरू होत असलेल्या डॉक्टर निलेश व पूजा बागुल यांच्या बागुल बाल रुग्णालयाचे मान्यवरांच्या हस्ते फित कापून शुभारंभ करण्यात आला। विशेष म्हणजे हे दोघेही पतीपत्नी MD आहेत। ते मालपूर येथील धनगर समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील श्री बुधा राजधर बागुल यांचे नातू आहेत। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण कुमारजी पाटील, माजी कामगार राज्यमंत्री नानासाहेब डॉक्टर हेमंतरावजी देशमुख, धुळे येथील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर महेशजी अहिराव सर यांच्या हस्ते फित कापून शुभारंभ करण्यात आला। यावेळी दोंड्याच्या माजी नगराध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब देशमुख, धुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य दादासो महावीरसिंहजी रावल, आबासो ज्ञानेश्वरजी भामरे, धुळे जिल्हा सुप्रसिद्ध डॉक्टर तुकाराम पाटील, डॉक्टर कपिल पाटील, दोंड्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेजी तिवारी, मालपूर गावाचे माजी सरपंच यमराज पाटील, उपसरपंच प्रतिनिधी अरुण धनगर, डॉक्टर निलेश बागुल यांचे वडील आणि देवपूर पोलीस उपनिरीक्षक बापू बुधा बागुल यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मालपूर व पंचक्रोशीतील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे मान्यवर देखील उपस्थित होते। यावेळी डॉक्टर हेमंतराव देशमुख व जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले। तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉक्टर निलेश बागुल यांचे काका नरेंद्र बागुल व जितेंद्र बागुल भाऊ मयूर व कृष्णा यांनी प्रयत्न केले। प्रस्तावित नरेंद्र कुलकर्णी यांनी केले तर सूत्रसंचालन बलकार सर यांनी केले व आभार प्रदर्शन डॉक्टर पूजा बागुल यांनी मानले। 7 पॉइंट 2 साठी समाधान धनगर तोंडाईच्या पोलीस अधिकाऱ्यांना आणि अंमलदारांना कळत नाही। त्याचं कारण असं आहे की आमच्या डोक्यामध्ये सतत काहीतरी वेगळे शेड्यूल चालू असतात, तुमच्या डोक्यात नसतं, ते सगळं आमच्या डोक्यात भरलेलं असतं। आणि आम्ही आमची जी जनता आहे, जनता म्हणजे आमचे जे सगळे कर्मचारी आहेत, त्या व्यापातच आपलं आयुष्य जगत असतं। आणि अशा परिस्थितीत एखाद्या आमच्या पोलीस अंमलदाराचा मुलगा हा उच्च शिक्षित होतो, डॉक्टर होतो, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे। जेव्हा हे कृत्य आहे त्यांनी कुठं शिक्षण घेतलं, काय घेतलं, मला सगळ्यात आनंदाची गोष्ट काय वाटते की ह्या मुलाने शिक्षण घेतल्यानंतर परत आपली जिथं मुळं आहेत, त्या कारण आपण शिक्षण घेतो आणि बरेचसे आपल्या भागातून पण खूप लोक शिक्षण घेऊन कुठं कुठं आपण निघून जातो आणि आपल्या खऱ्या शिक्षण